तुम्ही एखाद्या महत्वपूर्ण स्थानाच्या शोधात जाऊ शकता किंवा तुम्हीच कोणतंही स्थान महत्वपूर्ण बनवू शकता जेव्हा तुम्ही जीवन म्हणून महत्वपूर्ण बनता तेव्हा तुम्ही पाहाल की तुम्ही काय करता यांना काही फरक पडत नाही तुम्ही जे काही करता ते नेहमीच सार्थक ठरतं जरा कल्पना करा जर तुमचे विचार आणि भावना मधुर असतील आणि तुमचं शरीर इथं जवळजवळ जवळ नसल्यासारखंच असेल तेव्हा तुमचं जीवन कसं असेल बर या प्रश्नात एक समस्या आहे मी हो म्हटलं तर अडचण होईल मी नाही म्हटलं तर अडचण होईल तर माझं उत्तर तर माझं उत्तर होय आणि नाही असं आहे <laughs> होय कारण वेगवेगळी स्थानं वेगवेगळ्या उद्देशांसाठी निर्माण केलेली आहेत काही ठिकाणं काही विशिष्ट हेतूंसाठी तयार केली जातात तुम्ही ध्यानलिंगामध्ये बसलात तर तुम्हाला दिसेल की ते त्याच उद्देशाने तयार केलं आहे किंवा हे असं असू शकतं की काही विशिष्ट लोक किंवा काही विशिष्ट परिस्थिती आहेत ज्यांनी काही विशिष्ट ठिकाणं पवित्र केली आहेत तीर्थयात्रेवर जाण्याचा हाच पाया आहे की ज्यामुळे लोक तिथं अशा ठिकाणांच्या शोधात जातात परंतु त्याकडे पाहण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे तुम्ही एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानाच्या शोधात जाऊ शकता किंवा तुम्हीच कोणतंही स्थान महत्त्वपूर्ण बनवू शकता मला वाटतं की दुसरा पर्याय चांगला आहे पण त्याच्यासाठी तुमची उपस्थिती महत्त्वपूर्ण बनली पाहिजे तुमची उपस्थिती महत्त्वपूर्ण बनणं म्हणजे ही एक सोपी व्यवस्था आहे तुमच्याकडे आत्ता तुमचे स्वतःचे तीन आयाम आहेत ते आणखी विभागले जाऊ शकतात पण मूलतः तुमच्याकडे एक शरीर आहे तुमच्याकडे विचार आणि भावनांची एक मानसिक संरचना आहे आणि तुमच्याकडे एक ऊर्जा शरीर आहे हे तिन्ही आयाम विशिष्ट कर्मसंचयाद्वारे व्यापलेले आहेत या कर्मसंचयानुसार तुमचं शरीर एका प्रकारे वागतं आणि तुमचं मन एका वेगळ्या प्रकारे तुमच्या ऊर्जा वेगळ्या प्रकारे वागत असतात एकसारख्या परिस्थितीत भिन्न लोक भिन्न भिन्नरित्या वागतात तुमचे सर्व आयाम म्हणजे शरीर वेगवेगळ्या प्रकारे वागतं मन वेगळ्या पद्धतीने वागतं ऊर्जा वेगळ्या प्रकारे वागतात आता आपण या सर्वांना हाताळण्याचा आपला मार्ग म्हणजे मूलभूत शांभोवी मुद्रा सरावापासून की अशा प्रकारे त्यांची पुनर्रचना करावी जेणेकरून पहिली गोष्ट म्हणजे तुमची जीवन ऊर्जा तुमच्या जीवनातली सर्वात प्रबळ शक्ती हे तुमचं शरीर नाही कारण जर शरीर प्रबळ शक्ती असेल तर ते त्याच्यात छोट्या मोठ्या अनिवार्य गोष्टी करेल केवळ हेच ते करू शकतं जर मन ही सर्वात प्रबळ गोष्ट असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही काय तुम्ही तुम्ही करत आहात हे तुम्हालाच माहीत नसतं तुम्ही नेहमीच मुक्त होण्याचा विचार करत असता आणि त्याच वेळी तुम्ही वावरणाऱ्या समाजाचं अनुकरणही करत राहता एकतर तुम्ही त्याचं अनुकरण करत असाल किंवा सतत त्याला प्रतिक्रिया देत असाल दोन्ही प्रकारे तुम्ही तुमच्या आसपासच्या गोष्टींचे गुलाम आहात कारण मन फक्त हेच करणं जाणतं म्हणून तुम्ही स्वतःची अशा प्रकारे मांडणी करावी लागेल की तुमचं जीवन किंवा तुमची जीवन ऊर्जा ही तुमच्या जीवनात पहिली प्रधान गोष्ट असेल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जर ही एक गोष्ट योग्यरित्या घडली तर तुमचं शरीर आणि मन ह्या सामान्य गोष्टी असेल आणि मग जागेला फार महत्त्व नाही तुम्ही जिथं कुठं बसता ते उत्तम असेल तुम्ही जिथं कुठं बसता ते स्थान महत्त्वपूर्ण बनतं कारण आता तुमचं जीवन प्रभावी बनलं आहे मी जेव्हा जीवन महत्त्वपूर्ण बनलं आहे असं म्हणतो तेव्हा मी सामाजिक प्रतिष्ठेबाबत बोलत नाही आहे या जगात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात तो मुद्दा नाही आहे एक जीवन म्हणून तुम्ही प्रभावशाली झाला आहात जेव्हा तुम्ही जीवन म्हणून महत्त्वपूर्ण बनता तेव्हा तुम्ही पाहाल की तुम्ही काय करता यांना काही फरक पडत नाही तुम्ही जे काही करता ते नेहमीच सार्थक ठरतं साध्या साध्या गोष्टी क्लिष्ट गोष्टी मोठ्या गोष्टी छोट्या गोष्टी काही असो तुम्ही ज्या काही लहान सहान गोष्टी करता त्या विलक्षण होतात कारण फक्त हे की तुम्ही एक जीवन म्हणून प्रभावशाली बनला आहात जर तुम्ही तुमचं शरीर महत्त्वपूर्ण बनवून दिलं तर तुम्हाला नेहमीच शरीराचे लाड पुरवण्याची इच्छा होणार लोकांना किती जात सहन करावा लागतो त्यांच्या शरीराची सतत सेवा करण्यात फक्त खाणं झोपणं संभोग आणि शेवटी मरण यातच बहुतेक लोकांचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं यातच बहुतेक लोकांचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं आणि मानसिक मूर्खपणा तो तर अखंडपणे चालू आहेच जरा कल्पना करा जर तुमचे विचार आणि भावना मधुर असतील आणि तुमचं शरीर इथं जवळ जवळ नसल्यासारखंच असेल तेव्हा तुमचं जीवन कसं असेल हे असंच होईल काहीच फरक पडत नाही जिथं कुठं तुम्ही आहात आणि ज्या कोणत्या स्थिती आहात सर्व काही तुम्हाला ठीक असेल कारण एक जीवन म्हणून तुम्हाला खरोखर काही एक खटकणार नाही या केवळ शारीरिक आणि मानसिक गैरसोयी आहेत एवढंच नाही का हे संपूर्ण जग तुमचं दुःख एवढंच आहे शारीरिक आणि मानसिक गैरसोयी जर या दोन गोष्टी दुय्यम झाल्या नाहीशा नवे त्या तुमच्या आयुष्यात दुय्यम झाल्या जीवन मग प्रभावशाली बनतं मग तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्र किंवा स्थळाच्या शोधात जाण्याची गरज नाही जिथं कुठं तुम्ही आहात ते ठीक असेल तर तुमची उपस्थितीच ते स्थान प्रभावी बनवेल